आदित्य ठाकरे हे नुकतेच कोकण दौऱ्यावर येऊन गेले। त्यांनी या ठिकाणी येऊन शिवसेनेवर टीका केली। त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी कोकणामध्ये रत्नागिरी येथे मोठा राजकीय भूकंप झाला असून येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिलीप नागले यांचा शिंदे गटामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय। दीपक नागले हे कट्टर शिवसैनिक मानले जात होते। खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांचे ते कट्टर समर्थक होते। राजापूर येथे मोठा राजकीय भूकंप होणार असून आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांचे काही कट्टर समर्थक लवकरच पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असून राजापूरमध्ये उबाटा शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यापैकी अनेक शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी काही गावातील सरपंचांनी उपसरपंचांनी काही शाखा प्रमुखांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय। आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर हा कोकणातील मोठा राजकीय भूकंप असल्याचे बोलले जात आहे। तसेच भावी खासदार म्हणून किरण सामंत यांचे नेतृत्व आम्हाला लाभेल असेही यावेळी सांगण्यात आले। शंभर टक्के तसं वातावरण आहे। एक खंबीर नेतृत्व अपेक्षित आहे। प्रशासकीय राजकीय आणि सर्व विकासाच्या दृष्टीने जाणारे एक नेतृत्वाची गरज आहे आणि ते बघता भैया शेठ ह्या जिल्ह्यामध्ये नाव आहे। संपूर्ण ठिकाणी अपेक्षित आहे, सर्वांनाच अपेक्षित आहे। शिवसेनेमध्ये जसं अपेक्षित आहे तसं इतर पक्षाच्या लोकांनासुद्धा ते अपेक्षित आहे की एक चांगलं नेतृत्व पुन्हा एकदा खासदारकाच्या रूपाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्यातलं असं नेतृत्व हवं आणि भैया शेठ त्या दृष्टीने पाहिलं जातं आणि आम्हाला विश्वास आहे माझ्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा सर्वांचा या दृष्टीने। Thank you.